काय असतं ना, विषय इज्जतीचा असतो, पैशाचा नसतो. मी पैसे मस्त तुझी पाहुणे रवळी पैसे देतेले, काही विषय नाही. पण आज ना उद्या तुझ्या पाहुणे रवळ्याला मला पैसे देणं गरजेचंच आहे, कारण मला माहीत आहे की पाहुणे रवळी देताना देते ती, पण मागताना परत ना वाईटपणा येतो ग. परत ना आपल्याला पैसे द्यायला त्यांच्या पैसे नसल्यावर परत ना वाईट होते ती पाहुणे सुद्धा. जसे आता माझ्या दोस्त माझ्यासाठी वाईट झाली, पण मी दोस्तांवर नाराज नाही, कारण विषय त्यांना पण गरज होती म्हणून त्यांनी मला मागितलं, आणि मी त्यांना टायमिंगवर देणं गरजेचं आहे. मी त्यांना शब्द दिलता, पण आता मला काय माहीत की त्यांना इतके अर्जंट लागतील म्हणून. मी त्यांना बोललो होतं तुम्हाला ज्यावेळेस लागतील त्यावेळेस मला पेमेंट मागा, मी तुम्हाला देतो म्हणलं. आणि मला अशा अशा अपेक्षा होती की मला वाटलं लवकर मागणार नाही ती, एक 3-4 महिन्यानं मागतली. तोपर्यंत गाणं माझं अपलोड होतं, गाणं अपलोड झाल्यावर मग गाण्याजवळ पैसे आल्यावर म्हणलं त्यांना देऊन टाकावं म्हणलं. पण विषय असा झाला की आता सगळ्याच डोक्यावर अडचणी आल्या, आणि तुम्हाला रात्री मला मी रोहितला पाठवलं कपडे आणा तुझ्यापाशी, रोहितला पाठवलं. रोहित पैसे म्हणले की तू काहीतरी बोकड आहे वाटतंय उद्याला, उद्या मंगळवार आहे, उद्या बोकड आहे, तुम्ही या म्हणले घरी. मग बोकडाला मला वाटत नाही मी येऊ शकेल पूजा खरंच, कारण का माहीत आहे का, मला येऊच वाटत नाही घरी, येऊच वाटत नाही. मी घरापासून काय मस्त जवळच आहे, पण मला तुझ्या तुमच्या पैसे येऊन मला तुम्ही बोलणार, मला असं म्हणजे टाकून दिलं येऊन बोलणार, मग मला ती सणच होणार नाही. मस्त तुम्ही आता व्हिडिओवर बोलताय की मी तुम्हाला काय बोलत नाही या घरी, आई पण म्हणली की मला फोन करून मी काय बोलत नाही बाळा ये घरी. मला वाटतं तुम्ही मला काय नाही बोलणार, पण असं का वाटायला लागलं परत नाही की मला की तुम्ही मला घरी घरी आल्यानंतर पण मला तुम्ही असं म्हणजे त्या पैसे कशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं ह्यासाठी बोलचाल. म्हणून मला त्या गोष्टीची भीती वाटायला लागली, म्हणून मी घरी यायचं टाळाटाळ करतो. आणि रोहितला काय म्हणले की मी कपडे देत नसते त्यांच्यापाशी, त्यांनी घरी घरी आले तर नाही पूर्वी अजिबात जेवली नाही, पूर्वी जेवण आहे काय नाही, शाळेत पण जाय नाही म्हणली. तू कशाला सांगते तिला मी इथं जाईन तिथं जाय, घर सोडून निघून गेलो नाही तिथे. मी घर सोडून निघून आलो, मी जरा माझ्या डोक्याला टेन्शन कमी व्हावं म्हणून मी मित्राकडे आलो, रोहितच्या घरी थांबलो. एवढं टेन्शन घेऊ नका आणि एवढं टेन्शन मला पण देऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला घरी करमत नाही किंवा ह्या गोष्टींची भीती वाटेल की माझ्या काय तर जीवाचं बरं वाईट करून घेईल, नाही करून घेणार मी. हाय माझ्यात हिंमत तेवढं देणं फेडायची. गॅरेजमधनं काय थोडंफार कमी माहिती आहे, अजून थोडं काम करील एक्स्ट्रा मी. गॅरेज तर चालूच आहे, गॅरेज काय बंद आहे का आपलं, दुकान पण चालू आहे, एवढं काय टेन्शन घ्यायचं. आणि काय लोकांनी कमेंट पण केलं होतं की कामधंदा कर काय तर जरा. मित्रांनो आपलं गॅरेज आहे टू व्हीलरचं, स्पोर्ट बाईकचं कामं करतो मी, KTM, पल्सर, 220, FZ, ZMR कोणती पण गाडी असू द्या तुमची, त्या गाडींची मी कामं करतो. तुम्हाला जर कोणाला जर कोणाला तुमच्या गाडीची कामं करायची असतील तर पंढरपूरमध्ये कधी पण या, मला आल्यानंतर कॉन्टॅक्ट करा. आणि ह्या ज्या देण्यात पडलो ती माझ्या चुकीमुळे पडलो, मी कोणाला दोषी ठरवत नाही, मी हातबल आहे आता त्या गोष्टीसाठी. मला समजत नव्हतं की मी काय करतो, तुम्हाला माहीत नव्हतं मी ती, मला पैशामुळं मी बावरलेलो पाक. काल मला एक जणानं फोन केला, दादा काय झालं तर एवढं कसं काय तुमच्यावर देणं झालं आणि इतकं तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी केली, पण मी त्यांना ती गोष्टी सांगू शकलो नाही ना. सवजी जायती ती तुळजापूरची जायती, त्यांनी मला बोलले की असं तसं. परत दुसऱ्यांचा फोन आला मला, दोघा तिघांचा, अजून माझ्या श्रीपूरच्या मित्रांचा फोन आला, काय अडचण असेल तर सांग म्हणला, तुला मदत करतो आम्ही. मस्त अडचणीत मला मदत करणारी भरपूर आहे ती ग. पण आता मला असं वाटतं की त्यांच्याकडं घेतलं मी पैसे, त्यांना जर नाही टायमिंगवर दिलं तर ती पण माझ्यावर नाराज होणार. पण मला माझे मित्र तोडायचे नाही ती, मला पाहुणे रवळी तोडायची नाही ती. तुला माहीत आहे एकतर आपली किती अब्दा होती, मला लहानपणी माझा मला किती त्रास झाला आहे. हां तुला मी सांगतो, बोकड आहे मला माहीत आहे, तू आपलं महिना झालं बोकडाचं नियोजन झालं आहे, बोकड पण आणून ठेवलेलं आहे घरी मित्रांनो. आणि मला माझ्या विचार मी बदलू शकतो का नाही मला माहीत नाही, मी घरच्यांसोबत बोलून मी बघू आईला काय म्हणते बघतो. मग बोकड कापायला तर मी लागणारच आहे तिथं. मग मला म्हणले की तुम्ही याच काय पण करून बघूया म्हणले, काय असेल ते असेल, देवापाशी गेल्यावर बोलूया आपण देवाला काय तर म्हणले जरा. म्हणलं ठीक आहे म्हणलं बघू, प्रयत्न करतो मी घरी यायचा, पण मला माझी डेअरिंग होईना घरी जायची. तुम्ही मी येतो घरी एका आठवर येणार, पण तुम्ही मला काही बोलू नका त्या गोष्टींवर ना की इन्व्हेस्टमेंट कुठं केलं आणि काय केलं, मला त्या गोष्टींचा त्रास होईल. आणि तुला जर वाटत असेल की मला त्या गोष्टींचा त्रास व्हावा तर तुम्हाला बोल मग त्या गोष्टी, त्याच्यावर चर्चाच नको आहे मला काही.
कारण की माझ्या एका चुकीमुळे माझ्या मला त्रासले होते त्या माझ्या गोष्टी मी माझी मी जुरतोय मी विचार करतोय की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चुकी आहे अशी चुकी मला परत कधीच करायची नाही मी करणार पण नाही एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये एवढं प्रेम करणारी मला एवढ्या ह्या जगात सॉरी महाराष्ट्रामध्ये एवढ्या जगात प्रेम करणारी मला बायको भेटली तुम्हाला आणि त्याच्यानंतर आई पण आहे माझी नंतर नाही पहिली आई आहे माझी नंतर तू आहे पण आईसारखं प्रेम कोणच करणार नाही आईनं मला किती म्हणजे प्रेमानं बोलवत होती मला की बाळा तू घरी ये आईनं किती टेन्शन घेतलंय माझं आई तू टेन्शन घेऊ नको तुला आहे त्रास मी इथंच आहे आणि काल तुला मी गावात बघितलेलंच तू गावात आलती काल आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात होती तो मी बघितलेलं तुला आणि तिथून परत मग चोपड्यात गेली मी तुझ्या मागच होतो आणि मला असं बघू वाटायला लागलेलं म्हणून मी परत मंदिरापाशी पण आलो होतो मंदिरापाशी गेली ते पण माझ्यावर कोणी नाराज होऊ नका माझं मन दुखू नका मी नाही यातून पुढं काय करणार अशा गोष्टी मी हात बोलायत मी कसं मला लय विचित्र वाटायला लागलं की मी घरी येऊन तुमच्यासमोर काय बोलू आणि उदिजाला बोकडाला आल्यावर मला तुमच्या पाहुण्या राहुल्याने कोणी काय विचारलं तर पाहुणे रावळी काय म्हणतील मला की तुझ्या नवऱ्याने जेणेकरून ठेवलंय परत मी बोलती की तुझी भावाला चुलता आला मला बोलल मामा आला बोलल मावशी आली तुझी मला बोलल तुझी बहीण आली मला बोलल त्या गोष्टी भाऊजी एवढं कसं काय केलं परत ना जावा बापू एवढं कसं काय केलं देणं काय सांगू मी की जुगार घेऊन घालवले म्हणून हां आणि त्यांनी पण व्हिडिओ बघतात बघते ते तर मी पाहुण्याला एक विनंती करतो मला त्या गोष्टीवर काहीच चर्चा करू नका माझी चुकी झाली मी मान्य केली मी इथून पुढे ती गोष्ट कधीच करणार नाही माझ्या लेकरा बाळांना त्रास होईल किंवा माझ्या फॅमिलीला त्रास होईल अशी गोष्ट मी कधीच करणार नाही लाईफमध्ये माणसाला एकतर चान्स दिलाच पाहिजे माझ्या एका चुकीमुळे इतका त्रास व्हायला लागला घरातल्या माणसाला घरच्यांना पूजाला सगळ्यांना त्यामुळं आता इथून पुढे मी चुकी अशी करणार नाही मला फक्त एक चान्स दे पूजा आणि आई मला एक चान्स द्या फक्त तुम्ही सगळी घरातली मिळून मी कधीच अशी चुकी करणार नाही देणं मी काय पण करून फेडून टाकतो देण्याचा काही विषय पण नाही देणं फेडू आपण नाही मी फेडतो बस काय पण मला तुम्ही सगळ्यांनी मिळून आधार द्या कारण का मला खचून गेलो आहे मी माझं मन जाग्यावर नाही मला असं म्हणजे चिलबिचल व्हायला लागलं आहे काय करू काय नाही असं वाटतं कधी कधी लांब निघून जावं पण हे सगळा प्रॉब्लेम सॉल्व करायला लागणार आहे मी लांब निघून जाऊन प्रॉब्लेम सॉल्व होत नसतो किंवा मी मिळलो म्हणून माझ्या मागचा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही उलट तसं काय झालं ध्यानामुळे जर आपण आत्महत्या केली काय झालं तर मित्रांनो असे किती जर राहते की ध्यानामुळे लोक आत्महत्या केलं ते स्वतःच काहीतरी बरोबर करून घेतलं तसं काहीच करून घ्यायचं नाही आपल्याला आपले रेकर बाळ येते पैसा आपण हात आपण पैसा कमवू शकतोय आपल्यात तेवढी ताकद आहे ताकद असेल तर तुम्ही पैसा देणं घ्या लोकांचं नाहीतर घेऊ नका कर्ज बाजारी झालं म्हणून आपण पळून जायचं किंवा गाव सोडून जायचं ह्या गोष्टी करू नका आणि स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचा विचार असला किंवा गोष्टी करू नका आयुष्यामध्ये वाईट दिवस पण येतात आणि चांगले दिवस पण येतात थोडं वाईट दिवस स्वासाय लागतात त्याच्यानंतर चांगले दिवस येतात तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझ्यासारखं कोणासोबत घडलं असेल तर तुम्ही सगळ्यांनी विचार करा त्या गोष्टीवर की घर सोडून आणि ऑनलाईन तुम्ही असं गेमिंग खेळायचं वे सोडूनच द्या तसलं खेळूच नका मला अनुभवलं आहे त्या गोष्टींचा आता त्यामुळे चला मित्रांनो मी माझा व्हिडिओ इथं संपवतो मी घरी जातो बघतो काय म्हणते पूजा